आपण यमाजवळ असणारी कुत्री प्राणी यांबद्दल पाहूयात. यमाजवळ दोन कुत्री असतात, त्यांना चार चार डोळे, ते तीक्ष्ण आहेत. ते नेहमी पायवाटेत फिरत असतात, बसलेले असतात, लक्ष वेधून असतात. कोणाचं आयुष्य संपलं हे बातमी कुत्रा हे देत असतो. हा कुत्रा काळ्या रंगाचा तर दुसरा तांबड्या रंगाचा असतो. मृत्यू हा नेहमी पाश घेऊन तयार होत असतो. यमाच्या सूचनेनुसार तो काम करतो. तो अडदांड असून त्याचे दात भयानक असतात. या यमाच्या ह्या कार्यकर्त्यांमध्ये महिला दूतसुद्धा आहेत. यमसभेत एक महिला दूत असते, तिला देवासहित सर्वजण घाबरत असतात असे वराह पुराणात म्हणले, कारण ती यमाची मदत करते. तिच्यापासून कष्टदायक असे रोग होतात, म्हणून महिला दूतालाही तितकंच महत्त्व आहे. कबूतर हे यमराजाच्या निरोप्याचं काम करतात. ज्या ठिकाणी मृत्यू येणार असेल तेथे जाऊन हे सूचना देतात. घुबड हा रात्री संचार करणारा हिंस्त्र पक्षी आहे. हिंदू धर्मात घुबड दिसणं अशुभ समजतात. अनर्थाचं पूर्वचिन्ह म्हणून घुबडाचा उल्लेख केलेला आढळतो. यमाचं वाहन काय आहे? तर यमाचं वाहन रेडा. यमाचं वाहन हा रेडा काय काम करतो? तर रेड्याला ओझं वाहण्याचं काम दिलं जातं. मग ओझे काही असो, त्याला त्याचं काही घेणं देणं नसतं. सांगितलेलं काम करणं एवढंच त्याचं कार्य असतं. आणि म्हणून यमाचं वाहन रेडा आहे. काही ठिकाणी यमाचं वाहन नरवाहन देखील दाखवलं आहे. थोडक्यात मनुष्य नरदेहावर यमाचं वर्चस्व असतं हे यावरून सूचित होतं. तर अशा पद्धतीने यमाचे हे वेगवेगळे दूत आहेत आणि त्या दूतांविषयी मी तुम्हाला माहिती सांगितली. याचा अर्थ तुमच्या घरामध्ये पाळलेलं कुत्रं किंवा घुबड किंवा हे पक्षी त्रासदायक आहेत किंवा यांच्यापासून नुकसान होणार असं काही नाही. हा सर्व जो भाग सांगितला गेलेला आहे हा गरुड पुराण, शिवपुराण अशा वेगवेगळ्या पुराणांमध्ये सांगितलेला आहे. त्यानुसार आपण बघतो की त्यावेळेस आपण बघतो की पांडवांमधला सर्वात मोठा भाऊ हा स्वर्गलोकाला गेला तेव्हा त्याच्याबरोबर कुत्रंच होतं. याशिवाय आपण बघतो की रात्रीच्या वेळेस कधीकधी कारण नसताना कुत्री रडतात आणि कधीकधी आपल्याला अशुभ बातमी ही ऐकायला मिळते. त्यामुळं कधीकधी आपण बघतो की कबुतरांचं जास्ती फडफडणं किंवा एखाद्या माणसाला येऊन सारखं डोक्यावर बसणं किंवा घुबड घरामध्ये रात्रीच्या वेळेसून घराघरा मान फिरवणं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे चित्कार टाकणं, यानंतरही परिसरामध्ये काहीतरी दुर्घटना घडते, अशा प्रकारचे अनुभव बऱ्याचदा येतात. तुम्हाला अशा प्रकारचे काय अनुभव आले असतील तर तुम्ही जरूर कमेंटमध्ये लिहा. माझं अंत्येष्टी आणि श्राद्ध हे पुस्तक आपण जरूर घ्या. त्याचबरोबर आनंदी मृत्यू हे पुस्तक देखील सर्वत्र उपलब्ध आहे.